बोरकर त्यांची काय आहे ती कविता आहे बघा रे थांब जरा आषाढ घना काय आहे आपल्या कवितेचं नाव रे थांब जरा आषाढ घणा बघा आता मला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे तुम्ही मुख्य ऋतूंची नावे सांगा किती ऋतू आहेत रे मुख्य ऋतू कोणते आहेत त्याच्यामध्ये ऋतू किती आहेत आणि कोणकोणते आहेत यस चॅटबॉक्स मध्ये अन्सर द्यायचा आहे पटापट सांगायचं आहे -पत सांगा ऋतूंची नावे सांगा Yes. माझा आवाज येतोय सर्वांना कोण कोणते ऋतू आहेत मुख्य ऋतू यस कशिश ऋतूंची नावं सांगायची आहेत कोणकोणते ऋतू आहेत पावसाळा उन्हाळा उन्हाळा व्हेरी गुड अंजना व्हेरी गुड सृष्टी छान व्हेरी गुड समर्थ मुख्य ऋतू कोणते आहेत किती आहेत तीन आहेत कोण कोणते उन्हाळा पावसाळा हिवाळा ओके छान नेक्स्ट क्वेश्चन बघा तू आवडतो तुम्हाला कोणता ऋतू आवडतो उन्हाळा आवडतो पावसाळा आवडतो कि हिवाळा आवडतो सांगा आता तीन ऋतूंची तुम्ही नावे सांगितली मग त्याच्यामध्ये तुम्हाला आवडणारा ऋतू कोणता आहे येस साईल व्हेरी गुड हिवाळा व्हेरी गुड पावसाळा आर्यन पावसाळा आवडतो व्हेरी गुड छान बघा प्रत्येक हिवाळा अंजनाला पण हिवाळा आवडतो प्रत्येक ऋतू आहेत प्रत्येक ऋतूंमध्ये वेगवेगळा ऋतू प्रत्येक कोणाला उन्हाळा आवडतो कोणाला हिवाळा आवडतो कोणाला पावसाळा आवडतो मग पावसाळा जो ऋतू आहे तो कोणत्या महिन्यांमध्ये येतो कोणत्या महिन्यांमध्ये पावसाळा येतो पावसाळा हा ऋतू आता सध्या कोणता ऋतू चालू आहे हम्म कोणता ऋतू चालू आहे आता यस व्हेरी गुड साहिल पावसाळा कोणत्या ऋतू कोणत्या महिन्यांमध्ये येतो तर जून ते सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या चार महिन्यांमध्ये व्हेरी व्हेरी गुड सृष्टी ह्या चार महिन्यांमध्ये कोणता ऋतू असतो पावसाळा ऋतू असतो व्हेरी गुड छान पावसाळ्यामध्ये मराठी महिने कोणते येतात आता कौनते... कौनते हा आपला पावसाळा ऋतू आहे मग तसे मरा जसे इंग्रजी महिने आहेत तसे मराठी महिने देखील आहेत मग ह्या पावसाळ्यामध्ये कोणते महिने येतात म्हणजे कोण कोणत्या महिन्यांमध्ये मराठी महिन्यांमध्ये पावसाळा हा ऋतू असतो सांगा मराठी महिने तर सर्वांनाच माहिती आहेत. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गर्शीष पौष माघ फाल्गुन हे काय झाले आपले मराठी महिने झाले मग ह्या बारा महिन्यांपैकी कोणत्या महिन्यांमध्ये मराठी महिन्यामध्ये पावसाळा ये येतो यस सांगता येईल कोणाला यस साहिल बेटा आषाढ महिन्यात व्हेरी गुड आषाढ अजून कोणते किती महिने येत असे मराठी महिन्यांमध्ये पावसाळा येतो व्हेरी गुड बोल बोल ज्येष्ठ व्हेरी गुड साईल श्रावण महिना व्हेरी गुड बोल अजून आषाढ व्हेरी गुड uh, आषाढ श्रावण व्हेरी गुड सृष्टी बघा आता पावसाळ्यांमध्ये कोणत्या मराठी महिन्यांमध्ये पावसाळा येतो काय सांगितलेलं आहे त्यांनी तर बघा आज आपण अशाच पावसाळ्याच्या पावसावरती जी कविता आधारित आहे ती आपण काय करणार आहोत पाहणार आहोत काय काय दिलेलं आहे त्या कवितेमध्ये आपल्या कवितेच नाव काय आहे रे थांब जरा आषाढ घना आषाढ आषाढ महिना आहे की नाही आषाढी कार्तिकी एकादशी आताच झाली आषाढी एका आषाढी आषाढ महिन्यामध्ये जी एकादशी येते तिला आषाढ एकादशी म्हणतात ती आत्ताच झालेली आहे नुकतीच आणि आषाढ महिना चालू आहे मग आषाढ महिना चालू आहे मग तुम्हाला आजूबाजूचं आपलं वातावरण कशा पद्धतीने दिसतंय कसं दिसतंय ते वातावरण कशा पद्धतीने आहे असं तुम्हाला वाटतंय काय सांगता येईल आता सध्या हा आषाढ महिना चालू आहे तर हे वातावरण जे आहे ते कशा पद्धतीने आहे आपल्या अवतीभोवतीचा परिसर जो आहे व्हेरी गुड साहिल हिरवागार आहे व्हेरी गुड छान बघा वातावरण व्हेरी गुड सुंदर वातावरण आहे बघा रे थांब जरा आषाढ घना ही बा बोरकर त्यांचा जन्म कधी झाला एकोणीसशे दहा साली आणि त्यांचा मृत्यू एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांचा काय झालेला आहे मृत्यू झालेला आहे हे आपले लेखक आहेत बोरकर आता त्यांनी काय काय लिहिलेलं आहे त्यांच्या लेखणीतून कोणकोणत्या पुस्तका पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे ते आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया आणि मग आपल्या कवितेला सुरुवात करूया बघा श्रेष्ठ कवी कादंबरीकार ललित लेखक कथाकार पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरव गौरवान्वित कवितेचे संस्कार लहानपणापासूनच निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे मध्यवर्ती विषय आहेत बघा बोरकरांच्या कविता निसर्ग प्रतिमांनी संपन्न आहेत तीव्र संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व नादमयता हा त्यांच्या काव्याचा काय आहे विशेष आहे बघा जे कवी आहेत आपले ते कोण आहेत कादंबरीकार आहेत कवी आहेत ललित लेखक आहेत कथाकार देखील आहेत ते आणि त्यांना पद्मश्री या सन्मानाने त्यांना भारत सरकारकडून काय झालेलं आहे गौरविण्यात आलेलं आहे कवितेचे संस्कार त्यांच्याकडे लहानपणापासूनच होते त्यांच्या कवितेचे मध्यवर्ती विषय काय आहे त्यांच्या त्यांच्या कवितेचा किंवा त्यांच्याविषयी आपल्याला काय बोलता येईल ते कशा पद्धतीच्या कविता लिहितात तर निसर्ग आणि प्रेम यांच्या कवितेवर यांच्याच कविता ते काय करतात त्यांच्या कवितेचा सा विषयच हा असतो निसर्ग आणि प्रेम हे त्यांचे काय आहेत विशेष गुण आहेत त्यांच्या कविता लिहिण्यामागचे एकोणीशे साठ साली त्यांच्या तो पर्यंतच्या सर्व कवितांचा संग्रह बोरकरांची कविता या नावाने प्रकाशित झाला त्यांचे चैत्र पुनव चांदणवेल चांदणवेल कांचन संध्या अनुरागिणी चिन्मयी हे काव्यसंग्रह कागदी होड्या घुमटावरले पारवे चांदड्यांचे कवडसे पावलापुरता प्रकाश हे लेख संग्रह तसेच मावळता चंद्र अंधारातली वाट भावीण प्रियदर्शिनी समुद्रकाठची रात्र इत्यादी ललित साहित्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांच्या सायास या कोकणी कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे बघा भ बोरकर काय काय त्यांनी लिहिलेलं आहे तर काव्यसंग्रह देखील लिहिलेला आहे ले लेख लिहिलेले आहेत ललित साहित्य लिहिलेलं आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने काय केलेलं आहे त्यांनी लेखन केलेलं आहे तर आता ही जी कविता आहे त्यांची रे थांब जरा आषाढ घना कवितेच्या ओळीतच म्हणजे जे नावच आहे त्याच्यावरूनच आपल्याला समजत असेल की त्यांनी कशा पद्धतीने ही कविता लिहिलेली आहे आणि ते काय सांगत आहेत आषाढ तर आपण थोडक्यात कवितेची मध्यवर्ती कल्पना ती ले 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 कविते ले ले आहे ती पाहूया बघा निसर्ग सौंदर्याने ओथमलेल्या रे थांब जरा आषाढ या कवितेत काव्य ही तितकेच ओतप्रेत भरलेले आहे आषाढ मासातील पावसाने निसर्गाला चहू बाजूने हिरवाईच्या नाना छटांनी नटवलेले आहे बघा आता आषाढ म्हणजे पावसाळा आहे आणि कोणता मराठी महिना चालू आहे आषाढ महिना चालू आहे इंग्रजी महिना जुलै चालू आहे तर काय अश... पाऊस जो आहे पाऊस कधी पडतो जून ते सप्टेंबरच्या दरम्यान काय करतो पाऊस पडतो आणि मराठी महिन्यांमध्ये जसं तुम्ही मगाशी मग अशी सांगितलं तर जसं आषाढ महिना आहे तर ते, ते आषाढ मासातील कसा आहे सगळा सगळ्या आजूबाजूचा परिसर कसा आहे हिरवाईने काय झालेलं नट आहे नटलेला आहे हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर आषाढ मेघाने क्षणभर थांबावे आणि निसर्गात त्यानेच घडवलेली रंगीबेरंगी जादुई किमया पाहण्याची संधी आपणाला द्यावी असे कवीला वाटते कवीला काय वाटत आहे कि हे जो आषाढ महिना आहे ते काय केलेलं आहे पूर्ण पावसाने जो आजूबाजूचा निसर्ग आहे तो काय केलेला आहे त्याच्या हिरवाईने म्हणजे सगळीकडे हिरवळ गवत उगवलेलं आहे शेते लोकांनी लावलेली आहेत ती अगदी हिरवळ छान सुंदर असं निसर्ग सौंदर्य दिसत आहे वेगवेगळ्या रंगांनी वेगवेगळ्या रंगांची फुलं असलेली आहेत हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल आपल्याला तर जे काही आषाढ हे मेघ आहेत त्याने काय केलं पाहिजे थांबायला पाहिजे आणि त्यांची जी काही त्यांनी निसर्गातील रंगीत जादुई किमया केलेली आहे ती संधी आपल्याला काय करायला पाहिजे पाहायला पाहण्याची त्याने आपल्याला संधी दिली पाहिजे आषाढ आषाढमेघ थांबला तर लालसर मातीतील हिरवीगार शेते शेतात चाललेली अवते वेळू वेड़, वेळूंची बेटे फुललेला केवडा सोनचाफा लाजरी जाई हे निसर्ग सौंदर्य मनसोक्त पाहता येईल काय सांगितलेलं आहे त्याने आषाढमेघ थांबला म्हणजे जर पाऊस थांबला थोडा आषाढातला तर काय होईल निसर्ग का थांबला तर जी लालसर माती आहे आणि त्या मातीतील हिरवीगार जी शेती आहेत बघा आता शेतावरती लावणी केली जाते लाव, शेतामध्ये भात लावलं जातं तर जी काही हिरवीगार लालसर मातीतूनच ते करतात ज्याप्रमाणे तुम्ही आता आधीच चित्र बघितलं त्याच्यामध्ये काय सांग कसे ते हे करत होते आ, शे शेतीची मशागत करत होते म्हणजे काय करत होते ते नांगर फिरवत होते शेतातून आणि ते नांगर फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये काय करतात धान्य पेरतात त्याच्यामध्ये सॉरी ला हे करतात त्याच्यामध्ये ते, ते चिखल करतात तो पूर्ण शेतात आणि मग त्याच्यामध्ये ते छोटी छोटी जी भाताची हे केलेले असतात ते काय करतात लावतात तिथे त्याला लावणी म्हणतात आणि जी लालसर माती आहे त्या मातीतून हिरवीगार जी शेते येतात त्या शेतात चाललेली अवते वेळूंची ही बेटी आहेत पाण्यात सरसळणाऱ्या मास अं परत फुललेला केवडा आहे सोनचापा आहे लाजरी जाई हे निसर्ग सौंदर्य कसं अगदी मनसोक्त पाहता येईल रत्नजडीत पंखांच्या फुलपाखरांचे थवे म्हणजे फुलपाखरांचे थवे ज्या थवे असतात बघत वेगवेगळ्या झाडांवरती फुलपाखरे बसलेली असतात पाण्यात सरसळणाऱ्या मासोळ्या आणि पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मासोळ्या असतात म्हणजे मासे असतात आणि रात्रीच्या मिट्ट काळ काळोखात चमकणारी काजव्यांची प्रकाश फुले यांच्याशी सुख संवाद साधता येईल असे कवीला वाटते कवीला काय वाटतय आपण काय केलं पाहिजे हे सगळं आषाढ जे, जे मेघ आहे काय काय केलं पाहिजे थांबलं पाहिजे आणि त्याने जी काहीही सृष्टी निर्माण केलेली आहे ती काय मला मनसो मनसोक्त ती काय करता आली पाहिजे पाहता आली पाहिजे काळोखात का चमकणारी काजव्यांची प्रकाश फुले यांच्याशी सुख संवाद साधता येईल असे कवीला वाटते बघा निसर्गाच्या विविध घटकांमधून डोकावणाऱ्या मानवी भावना भावभावनांमुळे कवितेतील वातावरण अधिक सजीव आणि चैतन्यमय झाले आहे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्गातून ह्या काय केलेल्या आहेत मानवी भावना व्यक्त केलेल्या आहेत कवीने आणि ते दृश्य जणू काही आपल्या डोळ्यासमोरून एकदम तरळून जात आहे अभिव्यक्तीच्या आवश्यकतेनुसार कवी कधी संस्कृत तर कधी ग्रामीण बोलीतील शब्दांची गोड रूपे वापरून कवीने या रचनेत निर्माण केलेल्या माधुर्याचा आस्वाद घेताना आपण चकित होऊन जातो बघा ह्या कवितेमध्ये कवी कवीने काय केलेलं आहे म्हणजे कधी संस्कृत शब्द आहेत त्याच्यामध्ये तर कधी ग्रामीण भाषेतील एखादा शब्द आहे त्यांची गोड रूपे त्याने काय केलेली आहेत या कवितेमध्ये वर्णन केलेली आहे चला आपण आता कवितेचं प्रकट वाचन करूया आणि नंतर प्रत्येक ओळींचा अर्थ समजावून घेऊया ओके चला रे थांब जरा आषाढ घना बघून दे भरून तुझी करुणा कोमल पांचूची ही शेते प्रवाळ माती मधली औते इंद्रनिळ वेळूंची भेटे या तुझ्याच पदविन्यास खुणा रोमांचित ही गंध केतकी फुटे फुली ही सोन चंपकी लाजून या जाई चाले की तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा उघड गगन कर घडीभर आसर आणि खुले कर वासर मणीघर वाहू दे या तव किम येवरी कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा कणस भरू दे जीवस दुधाने देठ फुलांचा अरळ मधाने कंठ खगांचा शहारा तृण पर्णा आश्लेषांच्या तुषार स्नानी पिसोळी थव्या थव्यांनी रत्नकाळा उधळीत माध्यानी नाणोत इंद्र वर्णांत वना खाची पीत आसवे पालवीत उमलता काजवे करुदे मज हितगुज निरखित जळांतील वदना बघा अतिशय सुंदर कवितेचे इथे अं वर्णन केलेलं आहे त्यांनी खूप छान सुंदर कविता लिहिलेली आहे बघा आषाढ आषाढ जो महिना आहे आणि आषाढ महिना जो काही पडणारा पाऊस आहे त्या पावसावरती ह्या कवितेचं काय केलेलं आहे कवीने अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि पूर्ण निसर्ग सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर जणू काही तरळत आहे रे थांब जरा आषाढ बघू दे दिठी भरून तुझी करुणा बघा रे थांब जरा आषाढ घना बघू दे दिठी भरून तुझी करुणा बघा काय सांगितलेलं आहे कवी कवीने की आषाढ महिन्यातील जो काही पाऊस असतो तो आषाढ महिन्यातला जो काही हा पाऊस आहे घन म्हणजेच काय ढग मेघ आणि जो काही हा पाऊस आहे काय सांगत आहेत कवी त्या पावसाला कि तुझे जे काही निसर्ग सौंदर्य आहे ते काय करू दे आम्हाला नीट डोळ्याने पाहू दे बघू दे दीठी भरून तुझी करुणा आणि जी काही तुझी दया आहे आणि तो तुझ्या सगळा जो काही भरलेला आहे ना निसर्गाचा खजिना तो आम्हाला काय करू दे डोळ्यांनी पाहू दे तू थांब जरा आणि त्याचा आम्हाला निसर्ग सौंदर्याचं काय करू दे आम्हाला आषाढ मेघाचा आस्वाद घेऊ दे अशी विनवती करत विनवणी करत आहेत कवी कोणाला आषाढ काय करत आहे तू थांब जरा तू असा लगेच जाऊ नकोस आम्हाला तुझं जे काही निसर्ग सौंदर्य आहे ते व्यवस्थित डोळ्यांनी पाहू दे कोमल पांसूची ही शेते प्रवाळ मातीमधली औते बघा काय सांगितलेलं आहे तर त्यांनी कोमल पांचूची ही शेते आणि ही शेते जी आहेत ती काय केलेली आहेत म्हणजे कोवळ्या नाजूक अशी असतात ना सारखी दिसणारी जी हिरवीगार शेती आहेत बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ही हिरवीगार शेती आहे ती कशी आहेत अगदी कोवळी कोवळी आहेत ही पाचूंची शेती आहे ती काय करू दे प्रवाळ मधली अवते आणि प्रवाळ म्हणजेच काय पोवळे रत्ने आणि हे बघा ह्या पद्धतीने जे काही काय करत आहेत अवथकत आहेत म्हणजे शेती हिरवीगार दिसण्यासाठी जी काही शेतीच्या आधीची जी प्रो आ, प्रोसेस असते ती करत आहे ती काय करू दे आम्हाला व्यवस्थित पाहू देत आणि ही जी कोमल पांसूची शेती आहे ती काय करू देत आम्हाला छान सुंदर डोळ्यांनी बघू देत पोवळ्यासारख्या लाल मातीमध्ये मा ही जी चालणारी नांगरणी आहे इंद्रनिल रत्नांसारखी वेळ इंद्रनिळ वेळूंची बेटे या तुझ्याच पदविण्यास खुणा आणि ही जी काही बेटी आहेत ही काय आहेत इंद्रनिळ रंगांची म्हणजे रत्नासारखी ही जी काही बांबूंची बेटी आहे ती काय करू दे आम्हाला तुझ्याच पदविन्यास खुणा पदविन्यास खुणा म्हणजेच काय पाऊल खुणा आणि ज्या काही पाऊल खुणा आहेत त्या मातीमध्ये गेलेल्या त्या काय करू देत आम्हाला परत एकदा पाहू देत असं सुंदर वर्णन कवी कवीने काय केलेलं आहे ह्या ओळीमध्ये केलेलं आहे बघा त्यांनी काय विनवणी केलेली आहे आषाढ घना तू तु थांब तुझी जी, जी काही तू शेते केलेली आहे ती पाचूची शेती आहे ती काय करू देत आम्हाला छान बघू देत आणि प्रवाळ मातीमधली जी काही अवत्या आहेत म्हणजे जी काही नांगर आहेत प्रवाळ म्हणजे काय पोवळे रत्न म्हणजे ही जी काही तू सोन्यासारखी अगदी पाचू घालतात माहितीये ना हातामध्ये रत्न आहेत ती काय करू देत आम्हाला त्या चालणारी नांगरणी आहे त्याच्यामध्ये ती आम्हाला पाहू देत आणि त्या इंद्रनिल रत्नांसारखी इंद्रनिल रत्न आहे त्यांच्यासारखी काय करू दे जी वाळूची बेटी आहेत वाळूची बेट म्हणजे काय त्याला म्हटलं त्याचा अर्थ आहे बांबूची ही जी काही वन आहेत ती काय करू देत आम्हाला हे सर्व सौंदर्य म्हणजे धरतीवर उमटलेल्या काय आहे तुझ्या पाऊलखुणा आहेत हे काय करू दे आम्हाला आमच्या डोळ्यांनी पाहू देत अशी विनवणी कवी करत आहेत नेक्स्ट बघा रोमांचित ही गंधकेतकी फुटे फुली ही सोन चंपकी लाजून या जाईच्या की तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा बघा रोमांचित रोमांचित म्हणजेच काय रोमांचितचा अर्थ शहारलेली आणि ही जी काही शहारलेली गंधकेतकीची काय आहेत फुले आहेत ती काय करू देत आम्हाला पाहू दे सोन गंध म्हणजे काय सुवास केतकी सोनचंपकी म्हणजे सोन, सोन फुले ही केतकीची फुले आहेत ही काय करू देत आम्हाला त्यांचा सुवास घेऊ देत कारण बघा आता पावसाळा ऋतू चालू पावसाळा ऋतू आपला चालूच झालेला आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात येतात की नाही तुम्ही पाहतच असाल वेगवेगळ्या म्हणजे आता फुलांची नावं भरपूर आहेत तर फुलांची वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात जी चाफ्याची फुलं असतात अजून परत वेगवेगळ्या फुलं असतात ज्या फुलांचा मोगरा आहे जाई जुई चाफा अशा पद्धतीने जी फुलं आहेत त्या फुलांचा काय करू दे आम्हाला आस्वाद घेऊ देत बघा ह्याला म्हणतात सोन चाफ्याची फुलं तुम्हाला माहितीच असतील तर लाजून या जाईच्या लेकी तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा आणि हे चप चंपक म्हणजे काय सोनचापा आणि ह्या जुईच्या लेकी आहेत ना लेकी म्हणजेच काय मुली त्या तुझ तुझ म्हणजेच काय तुला ह्या जाई जुईच्या लेकी आहेत ना त्या काय करत आहेत तुला लाजून चोरून चोरून काय करत आहेत बघत आहेत म्हणजेच बघा जेव्हा आषाढ महिना येतो किंवा पाऊस पडतो तेव्हा काय तुझ्या आगमनाने ही जी काही सुवासिक फुले आहेत म्हणजे जाईची जुई सोनचाफा आहे केतकीची फुलं आहेत का ही काय करत आहेत ह्यांचा जो काही वास आहे सुवासिक केतकी रोमांचित झाली आहे आणि ती नव्याने फुललेली सोनचाफ्यांची जी काही कळी आहे ती काय आहे झुलत आहे तुला पुन्हा पुन्हा चोरून बघताना या जाईच्या ज्या काही मुली आहेत त्या काय लाजून लाजत आहेत आणि लाजून त्या काय झालेल्या चोरून जा, चोर झाल्या आहेत त्या तुला लाजून लाजून काय करत आहेत बघत आहेत कोणाला आषाढ नेक्स्ट बघा उघड गगनकर घडीबर आसर आणि खुलेकर वासर मणिघर वाहू देत वाहू देया किमयेवर कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा बघा काय सांगितलेल्या आहे त्यांनी की उघड गगन कर घडीभर आसर म्हणजे पावसा तू जरा काय कर थोडीशी विश्रांती घे बघा काल पण दिवसभर पाऊस होता परवा पण दिवसभर पाऊस होता आपण सारखे बोलत अस अरे पावसा जरा तरी थांब सूर्य जरा तरी सूर्याचं येऊ दे ऊन येऊ दे असं आपण म्हणतो की नाही तसंच कवी काय सांगत आहेत कि उघड गगन कर घडीभर आसर थोडस उघड थोडस विश्रांती घे रे थोडा वेळ घडीभर म्हणजेच काय थोडा वेळ आणि गगन म्हणजे काय आकाश हे आकाशात तू थोडा वेळ काय कर विश्रांती घे आसर आसर म्हणजे काय थोडा वेळ पाऊस थोडा वेळ थांबणे म्हणजे थोडा वेळ पाऊस थांबलेला आहे तू थांब थोडा वेळ आणि खुलेकर मणी घर आणि दुस जे काही आहे वासरमणी म्हणजेच काय सूर्य बघा सूर्याला काय म्हटलेलं आहे सूर्याला शब्द कोणता आलेला आहे ते वासरमणी लक्षात ठेवायचं आहे बघा आणि खुलेकर वासरमणी घर आणि तुझे जे काही सूर्य आहे तू त्या ता सूर्याला जरा येऊ दे आम्हाला सूर्याचं दर्शन घेऊ दे असं त्यांनी विनवणी केलेली आहे वाहू दे या तव किमी येवर तव वाहू दे तव तव म्हणजेच काय तुझ्या आणि ही जी काही तुझी किमया आहे तुझी जादू आहे ना ही निसर्गाची निसर्ग सौंदर्याची ती काय करू दे आम्हाला पाहू दे आणि कोळ्या नव्या हळदू उन्हा आणि त्याच्यावरती जी काही हळदीची अशी कोळी कोळी छान उन्हाची तिरी पालेली असते ना हळदीच्या रंगाची ती काय करू दे आम्हाला घेऊ देत अशी कवी विनवणी करत आहेत आषाढ घणाकडे बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी थोडीशी म्हणजे न, न, न पाऊस पडता तू काय कर उघडीप करून हे सूर्याचे जे घर आहे म्हणजे तू थांब थोडा वेळ आणि हे जे सूर्याचं घर आहे ते घर उघडून खुले कर आणि हे जे आकाश आहे ते काय करू दे स्वच्छ दिसू देत हे काळे ढग निघून जाऊ देत आणि आकाश आम्हाला स्वच्छ दिसू देत आणि जी काही तुझे जादूने जी नवीन कोवळी किरणे आहेत ती हळदीच्या रंगाचे काय करू देत पुन्हा ऊन धरतीवरती येऊ देत आणि पुन्हा ते उन्हाचे सडे धरतीवरती ह्या येऊ देत अशी कवी विनवणी करत आहेत नेक्स्ट बघा कणस भरू दे दे जीवस दुधाने देट फुलांचा अरळ मधाने बघा किती छान सांगितले कणस कणस भरू दे जीवस दुधाने जीवस म्हणजेच काय पौष्टिक आणि जी काही कणस आहेत ती काय करू देत दुधाने भरू देठ फुलांचा अरळ मळाने आणि देठ जो आहे फुलांचा जो काही देठ आहे तो काय होऊ दे तो देठ अरळ म्हणजेच काय अलवार नाजूक जो फुलांचा देठ आहे तो काय करू देत मदाने नाजूक देठ आहे तो काय करू दे छान भरू देत कंठ खगांचा मधुगानाने आणि शहारा तृणपर्णा आणि जो काही हा गाणारा पक्षी आहे तो काय करतोय कंठ म्हणजेच काय गळा त्याचं काय आहे गळा खग म्हणजेच काय पक्षी जे काही पक्षी वेगवेगळ्या पद्धतीने गातात छान गातात गाणी गातात त्यांचं काय करू देत मधुगान म्हणजे गोड गाणी आमच्या अंगावरती काय करू देत ऐकायला येऊ देत आणि शहारा तृण पर्णा तृण म्हणजेच काय जे काही गवताचं पात असत ते काय आमच्या अंगावरती शहारा आणणार आहे म्हणजेच काय सांगितलेलं आहे त्याने ते कणुस भरू दे जीवस दुधाने देठ फुलांचा अरळ मधाने कंठ खगांचा मधुगानाने आणि म्हणजेच काय जे काही ताटावर झुलणारे जे कणसाचे दाणे आहेत ते तुझ्या पौष्टिक हे कणसाचे दाणे आहेत बघा आपण सगळे मका खातो की नाही ते मक्याचे दाणे आहेत ते काय करू देत तुझ्या दुधाने भरू देत आणि फुलांच्या देठात त्याचा अलवार कोवळा मध साठू देत आणि जी फुलं आहेत त्या फुलांच्या मध्ये काय करू देत त्याचा कोवळा देठांमध्ये दे मध साठवू देत आणि आनंदाच्या गोड गाण्याने आनंदाच्या गोड गाण्याचे बोल पक्ष्यांच्या गळ्यात काय करू देत येऊ देत बघ पक्षी गातात आवाज ऐकला असेल कधीतरी हो की नाही त्या पद्धतीने तर काय करू देत तस यस कशी आणि जो काही पक्षी जे आहेत ते पक्षी गातात त्यांच्या गोड त्यांच्या गळ्यामध्ये काय गोड गाण्याचे पोल येऊ देत आणि पक्ष्यांच्या आनंदाचा शहारा आहे तो काय करू देत खुलू देत तृण म्हणजेच काय गवताचे पाते नेक्स्ट बघा आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवून पिसोळी थव्या थव्यांनी रत्नकळा उधळीत माध्यांनी न्हाणोत इंद्र वर्णांत सुंदर वर्णन केलेलं आहे बघा आश्लेषांच्या तुषार स्नानी तुषार म्हणजे काय शिंतोडे आपण अंगावर घेतो ना पावसाचे शिंतोडे त्यांना काय म्हटलेलं आहे त्यांनी तुषार तुषार म्हणजेच काय शिंतोडे स्नान स्नान म्हणजेच काय अंघोळ भिऊन पिसोळी थव्या थव्यांनी थव्या बघा आपण जशी पावसामध्ये पिसोळी फुलपाखरे फुलपाखरू कस पावसामध्ये भिजून इकडे तिकडे त्याच्या अंगावरती ते घेत असत पाणी घेत असत पावसाचं तसच त्या पद्धतीने त्याने काय सांगितलेलं आहे की आश्लेषांच्या तुषार स्नानी भिऊन पिसोळी थव्या थव्यांनी थव्या थव्या आणि जे काही शिंतोडे आहेत ते काय करतो मी माझ्या अंगावरती घेतो आहे आणि जे ज्या पद्धतीने फुलपाखरे आहेत पिसोळी पीसोड़, पिसोळी म्हणजेच काय फुलपाखरू रत्नकळा उधळीत माध्याने फुलपाखरे कसे थव्या थव्याने बसलेले असतात वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत फुलपाखरे तुम्हाला चित्रामध्ये दिसतच असेल स्क्रीन वरती ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची रंगीत फुलपाखरे काय केलेली असतात दिसले भिजलेली दिसत असतात पावसाच्या पाण्याने रत्नकळा उधळीत माध्यांनी न्हाणोत इंद्र वर्णांत वना रत्नकळा म्हणजेच काय रत्नाचे तेज मध्यान्न म्हणजेच काय दुपार आणि दुपारच्या उन्हामध्ये जे काही रत्नांचे तेज आहेत आणि ते काय करू देत वर्णांत वना आणि ते सूर्याचे जे कण आहे जे सूर्य पडतो त्याचा जो प्रकाश आहे तो काय करू दे ह्या पद्धतीने वनामध्ये त्याला काय करू दे न्हाऊ देत म्हणजे त्याला भिजवून टाक अशा पद्धतीने कवीनी ते वर्णन केलेलं आहे म्हणजे बघा अश्लेष हे काय नक्षत्राचं एक नाव आहे अश्ले आश्लेषा नक्षत्रातील जो काही पावसाच्या अमाप थेंबांची आंघोळ करणारी जी काही फुलपाखरे आहेत ना ती थव्या थव्याने काय करू देत भिरभरून जाऊ देत भिरभरत राहू देत तिकडून तिकडे फिरू देत त्यांना आणि जी भर दुपारी रत्नांची किरणे जी, जी असतात ती उधळे ही एकत्र भिरभिरणारी फुलपाखरे काय ह्या वनराईला म्हणजे वनामध्ये या निळ्या रंगामध्ये काय करू दे त्यांना बुडवू दे इंद्र वर्ण म्हणजेच काय निळा जो काही रंग आहे त्या वर्णामध्ये त्यांना काय होऊ दे बुडवून जाऊ देत अशा पद्धतीने म्हणजे न्हावून निघू देत हम्म अशा पद्धतीने त्यांनी काय सांगितलेलं आहे वर्णन केलेलं आहे नेक्स्ट बघा पीत आसवे पालवीत उमलता काजवे मज हित निरखित जळांतील वदना बघा काय सांगितलेलं आहे काळोकांची पीत असावे आणि जो काही अंधार आहे त्या अंधारामधली जी काही पीत म्हणजेच काय पिऊन असवे म्हणजेच काय अश्रू अंधारातली जी काही काळोखातले काय आहेत अश्रू आहे ते काय करू देत मला पिऊ देत पालवीत उमलता काजवे आणि ज्या पद्धतीने पालवी काजवे उमलतात त्या पद्धतीने काय करू देत मला ते पाहू देत करू दे मज हितगुज त्यांसवे म्हणजे हितगुज म्हणजेच मना काय मनातील गोष्टी मला त्यांच्यासोबत काय करू देत मनातल्या ज्या काही माझ्या गोष्टी आहेत त्या मी काय करतो त्यांच्या समोर व्यक्त करतो आणि निरखित जळांतील विधुवदना जळ म्हणजेच काय पाणी विधुवदन म्हणजेच काय चंद्रबिंब आणि हे जे काही चंद्रबिंब आहे ते काय करू देत मला त्याच्यातील पाणी नीट निरखून पाहू देत बघा म्हणजे काय सांगितलेले आहे त्यांनी काळोकाची पीत असावे म्हणजे जो काही काळोकाचे अश्रू पिऊन ओलसल वातावरण जे काही आहे ते मिठ्ठ काळोकाचे दुःख अनुभवत झाडांच्या कोवळ्या पानांतून उमरलेल्या काजव्यांशी मला काय करू देत गुज गोष्टी करू देत म्हणजे मला त्यांच्याशी गप्पा मारू देत पाण्यात तरंगणाऱ्या चंद्रबिंबाचे सौंदर्य नाहाळीत मला काय करू देत काजव्यांशी हितगुज करू देत आणि जे काही काजवे आहेत त्यांच्याशी त्या काजव्यांबद्दल बरोबर मला काय मनातील म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या कर, करू काय करू देत मला सांगता येऊ देत अशा पद्धतीने कवीने काय केलेलं आहे आषाढ घनाचं वर्णन केलेलं